नमस्कार, महावयसाठी मी संध्या. अंजनगाव सुरुज येथील कृषी उत्पादन बाजार समितीच्या आरक्षित जागेकरिता शेतकरी संघर्ष समितीचे सोमवारी 12 नोव्हेंबर पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आता सविस्तर बातमी. अंजनगाव सुरुजी बाजार समितीला लागून असलेली आरक्षित जागा अधिग्रहणाबाबत बाजार समिती प्रशासन विलंब लावत असल्याने शेतकरी संघर्ष समितीला साखळी उपोषण आंदोलनाचे शस्त्र उभारावे लागले. दिवसभरातून अनेक शेतकऱ्यांनी उपोषण स्थळाला भेटी दिल्या. अंजनगाव सुरुजी बाजार समितीला लागून असलेली 0.47 आर ही जागा अधिग्रहणाबाबत उच्च न्यायालय व जिल्हाधिकारी अमरावती यांनी कलम 19 ची अधिसूचना प्रसिद्ध करून पैसे भरण्याचे आदेश दिलेले आहेत. सदर भूमी संपादनाची कारवाई एका वर्षाच्या आत होणे गरजेचे असून ती न झाल्यास भूसंपादन प्रक्रिया रद्द होण्याची वाट पाहत असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. जावेद शहा, अंजनगाव सुरुजी, अमरावती. बाबूराव उंबरकर, शेतकरी संघर्ष समितीचं मुख्य. आणि आम्हाला हे आरक्षण उपोषण जे आहे आमचं, हे ज्या कॉटन मार्केटला लागून जे 46 आर शेत आहे, हे शेत या कॉटन मार्केटला मिळालं पाहिजे, हे आमची मागणी आहे. आणि ही मागणी होत नाही तोपर्यंत आम्ही हे साखळी उपोषण चालूच ठेवणार आहे. आणि उपोषण 12 तारखेला आम्ही सुरू केलं. रोज 2-2 लोक आमच्या उपोषणाला बसत आहेत.